उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियाना अंतर्गत कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी या संलग्न विभागाचे अधिकारी कर्मचारी हे गावोगावी जाऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून प्रगतीशील शेतकरी बनवण्यासाठी उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान प्रशिक्षण शिबिराचं आयोजन ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथे करण्यात आलं होतं. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी कृषी तंत्र अधिकारी भारती साहेब यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर देशपांडे, श्री सूर्यवंशी, श्री जीपकाटे, श्री बालपांडे, ए पी आत्राम, पंचायत समिती सदस्या सुनीता ठवकर, ज्ञानेश्वर भोयर, राजेश मगरे आणि शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविकात सूर्यवंशी म्हणाले की शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून 30% जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न 4 ते 5 वर्षांपर्यंत दुप्पट करण्याचं शासनाचं यामागचं मूळ उद्दिष्ट आहे. या ध्येयपूर्तीसाठी राज्य शासनानं उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आणि कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत सुटसुटीतपणा आणि सुसूत्रता आणून त्या गतिमान आणि पारदर्शकपणे राबवण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तर डॉक्टर देशपांडे म्हणाले, शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी कमीत कमी उत्पादन खर्च कसा राहील, दर्जेदार जैविक खते, सेंद्रिय खते, कीटकनाशके यांचा वापर करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीचं उत्पन्न वाढवण्यात यावं. शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचं नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तसंच फळ पिकांच्या उत्पादनाच्या कालावधीत पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग, गारपीट आदी हवामान घटकातील चढ उतारामुळे होणाऱ्या फळ पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण मिळण्यासाठी पुनर्रचित हवामान अखत्यारीत फळपीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यावरही भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तसंच यावेळी अन्य मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. शिबिराचं संचालन कृषी पर्यवेक्षक आत्राम यांनी केलं. आभार प्रदर्शन कृषी मंडळ अधिकारी बालपांडे यांनी केले. या शिबिराला प्रगतीशील शेतकरी यांच्या उपस्थितीत उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान शिबिर संपन्न झालं. 55% आणि 85% हा लाभ मिळणार आहे या सूक्ष्म सिंचन योजनेसाठी. आता मागच्या वर्षी जी बोलत होती 15 मे पर्यंत अर्ज करण्याची, आता पुढच्या वर्षीसाठी आपण मे महिन्यानंतर अर्जाची प्रक्रिया ही सुरू करणार आहोत. त्यासाठी ऑनलाईन सर्व प्रक्रिया आहे. ठिबक सिंचनाचा आपल्याकडे बरेच शेतकरी भाजीपाला शासनाचा कर आहे, फळ आहे आणि त्यामुळे या योजनेअंतर्गत शासनानं अशा निवडक आणि सुटसुटीत अशा बाबी अंतर्भूत केलेल्या आहेत. त्यामध्ये पीक प्रात्यक्षिक प्रसिद्धी आणि प्रचार, त्यानंतर कृषी तंत्रज्ञान प्रसार, शेतकरी प्रशिक्षण व सहली, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, अन्य पायाभूत व भौतिक सुविधा, नियंत्रित शेती आणि सेंद्रिय शेती अशा प्रकारच्या बाबी या उन्नत शेती समृद्ध शेतकरी या कार्यक्रमामध्ये, या मोहिमेमध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत.